हत्येचं एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एक खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. सरदना परिसरातील जंगलात शेळ्या चरणाऱ्या वृद्ध महिलेचा दगडाने ठिचून खून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर हत्येतील आरोपीने मृत महिलेच्या तोंडाचं मांस देखील ओरबडून खाल्लं आहे. या कृत्यानंतर त्या तरुणाचा चेहरा रक्ताने लाल झाला होता. घटनेनंतर पळून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीचं नाव सुरेंद्र वय 24 राहणारा मुंबईचा असल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार नेहमीप्रमाणे सरादना गावात राहणारी एक वृद्ध महिला शांती देवी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. या दरम्यान तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने महिलेवर हल्ला करून तिचं डोकं फोडलं आणि अनेक वेळा दगडाने ठेचल्यामुळं त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्लंय. नंतर आरोपी तरुणाने स्वतःचं शरीर काढून मृत महिलेचा चेहरा झाकला आहे. मात्र ही घटना अनेकांनी पाहिली आणि त्याचा 1 किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसाच्या ताब्यात दिलंय.